शिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलें। तू चुकीची नाहीये श्रद्धा, मी कीर्तीच्या प्रेमापुढे कमजोर आहे म्हणून हे घर सोडून जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। कीर्ती, तू हे घर सोडून कशी का जाऊ शकतेस? मी असेपर्यंत तुला घराचा उंबरठा ओलांडून देणार नाही। मी नाही, सोड सोड, तुझी बॅग सोड। ताई, आम्ही जेव्हा इथे आलो ना तेव्हा आम्हाला जाणीव झाली की आमच्या हातून काहीतरी निसटतंय। आधी काही समजलंच नाही की नक्की काय निसटतंय। मला माहित होतं कीर्ती की तुला ह्याची नक्की जाणीव होईल। ताई, मला जेव्हा जाणीव झाली ना तेव्हा तर मी माझं डोकंच धरलं। माझे सगळे दागिने तिथेच राहिले। प्लीज माझे दागिने घेऊन ये ना। मग मी घेऊन येऊ का? हो, ठीक आहे, घेऊन येते। ठीक आहे, बाय। तनुजा, तू हा डबा वरुण आणि कीर्तीला देऊन येशील? नाही वहिनी, मी तर अजिबात त्यांच्या घरी जाणार नाही। हो, जो पर्यंत तुम्ही काही खात नाही ना तो पर्यंत। हा वहिनी, खा ना ग। अगं श्रद्धा, काय आई, आता तू कुठे निघालीयस? ते कीर्तीचा फोन आला होता, तिचं काही सामान इथे राहून गेलंय तर बस तेच तिला द्यायला जातीये। नाही नाही, तू जा, पण एक गोष्ट चांगली लक्षात ठेव की जर ह्या वेळी तुझी ती बहीण कीर्ती या घरात परत आली तर माहित नाही या घराच्या शांततेसोबत अजून काय काय घेऊन जाईल। आणि ठीक आहे, जातेस तर जा, पण तिथेच थांबू नकोस। चल जा आता। हो श्रद्धा, जरा इकडे ये तर। बोला मोठी आई। बेटा, हे मी वरुण आणि कीर्तीसाठी केलं होतं, त्यावेळी तर त्यांना देऊ शकले नाही, तूच देशील का त्यांना? हो।
आई या ना या नहीं नहीं खर तर मी हे कीर्तीला द्यायला आले होते. तूच देऊन टाक, मी निघते. अरे काय ताई, किती प्रेमाने तुम्ही सकाळच्या आरतीला आम्हाला बोलवून घेतलं होतं. आपलेपणाने आम्हाला सुद्धा तुम्हाला आमच्या पार्टीत सामील करायला हवं ना. चला ना. अरे नाही नाही हे चला ना. हे काय आणलंय ताई, मलाही बघू द्या ना काय यात. गाईज हे बघा, आज चखण्यामध्ये लाडू आलेत. खूप झालं, काय फालतूपणा लावलाय. अरे यार वरून वाईट का वाटून घेतोयस भाऊ, आम्ही तर मजा घेतो यार. हे बघ मी अरे कीर्ती किती सुंदर हार आहे. झालं ताई? कीर्ती तुला इथे येऊन एक दिवस सुद्धा झाला नाहीये कीर्ती, आणि तू हे सगळं सुरू केलंयस. ताई प्लीज आता तू लेक्चर सुरू करू नकोस. हे माझं घर आहे, मला जे वाटेल ते मी करेन, मी स्वतंत्र आहे. या स्वातंत्र्याच्या आनंदात आपला सोशल व्हिडिओ बनवूया ना कीर्ती. एक्झॅक्टली. वर्ष अजून संपलं सुद्धा नाहीये आणि वर्षाचं सगळ्यात मोठं सेलिब्रेशन आमच्या महालात. वेलकम फ्रेंड्स. वहिनी नीट वर्क तुझ्या सुनेला, मज्जा करतीये, घरात दारूची गंगा वाहतीये आणि तू इथे त्या दोघांच्या आठवणी उपाशी बसलीयस. अरे देवा किती बेशरम झालीये कीर्ती. हा दुसऱ्यांना सारखं बोलण्याऐवजी एकदा ना आपल्या सुनेकडे पण नजर वाकडी करून बघावी. काय म्हणायचंय तुला रितू,
मला हे सांगायचंय वहिनी की फक्त वरुण आणि कीर्तीच नाही, तुझी प्रेमळ आणि कमावती सून श्रद्धा हिने सुद्धा बेशरमपणाची हद्द पार केली आहे. अरे हे तू काय बोलतेस? हा हो आई, आत्या अगदी बरोबर बोलतीये. जर तुझा विश्वास बसत नाहीये तर हे बघून घे. अरे देवा, हे बाकी सगळ्यांना सोडा, श्रद्धा बहिणीला बघा, तिच्या हातात सुद्धा बियरची बाटली आहे. आतापर्यंत तर सगळ्या शहरात बातमी पसरली असेल की आपल्या खानदानाच्या सुना काय काय करत फिरतायत. अरे देवा, श्रद्धा किती बेशरम झालीये. शी 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 शी. तुझी बायको ना हिरोईन पेक्षा कमी नाहीये. आज सकाळी तर गळा फाडून फाडून रडत होती बहिणीच्या जाण्यामुळे, आणि आता बघ तिच्या सोबतच मज्जा करतीये. कशी बायको आहे तुझी. असं का केलं श्रद्धा? अभय, या श्रद्धाची काहीच तुम्ही जसं समजताय तसं अजिबात नाही. मी तर इथे फक्त हे भाऊ थंड पी जरा, थंड राहा, मस्त राहा. बाहेरच्यांना काय दोष देऊ श्रद्धा, सगळ्याच्या मुळाशी तर तू आहेस.
अभय श्रद्धाची बोलायलाच लावू नकोस. बरोबर बोललो होतो मी. तुझ्या बायकोचा पाळलेला कुत्रा आहेस तू, जो तिच्या मागे पुढे फक्त नाचतो आणि फिरत असतो. आज तुझ्यामुळे सगळं जग हसतंय आम्हाला. आमच्या इज्जतीचे झेंडे गाडले संपूर्ण नाशिक मध्ये. तू हे सगळं काय बोलतोय सभय? तू माझा आईच्या बायकोचा व्हिडिओ संपूर्ण नाशिक मध्ये व्हायरल होतोय. हिच्या पुढे तुझी दादखीळ बसते ना. कमीत कमी त्या व्हिडिओला तरी थांबव अजून व्हायरल होण्याआधी. सोशल मीडियावर जा, तो शोध आणि डिलीट कर त्याला. नाहीतर तुझ्यासोबत आपल्या कुटुंबाची उरली सुरली इज्जत पण जाईल. मला चांगलंच माहिती आहे ह्या लोकांसोबत कसं वागायचं ते. तू आमच्याच घरात येऊन आम्हालाच धमकी देतोयस? मला तर तुझ्याशी वादच घालायचा नाहीये. आणि तू, तुझी चूक ही आहे की तू चुकीच्या लोकांच्या बोलण्यात येऊन चुकीचे निर्णय घेतेस. म्हणूनच तू आज इथे आलीस ना. अरे असे लोक फक्त त्रास देतात, त्यांच्यापासून जितकं दूर राहशील तेवढंच चांगलं. अभय तुझी लायकी नाही आम्हाला असं बोलण्याची. आमच्याच समोर आमच्याच घरात उभा राहून आम्हालाच ऐकवतोयस. नशीब समज की आम्ही अजून तुला घरातून बाहेर काढलं नाहीये. समजलं? बस झालं कीर्ती, खूप ऐकवलंयस तू आणि मी खूप ऐकून घेतलंय. आता तू एक जरी शब्द माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध बोललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. माझी खूप मोठी चूक झाली ताई की तुझ्यावर विश्वास ठेवून माझे दागिने मागवले. तुम्ही दोघं ना आमच्या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर निघा. निघा आमच्या घरातून. श्रद्धा माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. आजच्या नंतर यांच्या दारात पाऊलही टाकणार नाहीयेस तू. आजपासून यांच्याशी आपले कसलेच संबंध नसतील. नातच असंय ना. मोठी बहीण गेली दागिने देण्याच्या निमित्ताने लहान बहिणीकडे. आता दोघीही तिथे बसून मजा करताय आणि इथे नाशिक मध्ये आपलं नाक कापलं जात आहे. अगं बहिणीचं भूत चढलंय ना तिच्या डोक्यावर. बघाच तुम्ही, माझा अभय सगळं उतरून टाकेल. हा आपण असं आपल्याच मनाने काही विचार करणं बरोबर नाहीये. श्रद्धा येईल ना तीच सांगेल स्वतः की काय झालं होतं. घ्या आली आपल्या घरची इज्जत. मला म्हणायचं की श्रद्धा वहिनी, दोघी बहिणींनी शपथ घेतली आहे का की सगळ्या शहरात त्रिपाठी खानदानाचं नाव ठेचूनच टाकणार? आई असं काही नाहीये. ते तर मी ते सगळं सांगण्याची तुला काहीही गरज नाहीये कारण तुझ्या बहिणीच्या सोशल व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी सगळं बघितलंय. आणि आता कशाला असा निष्पाप चेहरा करून उभी आहेस हा? तिथे तर मारे त्या बॉटलशी बोलत होतीस. नाही अत्याप, तुम्ही जे समजताय ते पूर्ण सत्य नाहीये. श्रद्धा आपल्या खोलीत जा. मी तर फक्त त्यांना सांगितलं ना आपल्या रूम मध्ये जा. अत्या तुला ना मी नेहमी माझ्या आईसारखं समजत आलोय. आई बाबा
काका काकू, तू तुमचे संस्कार आहेत आमच्यावर आणि तुम्ही असे संस्कार दिले नाही आहेत की खरं काय आहे समजून न घेताच दुसऱ्यावर आरोप करावेत. अभय, तू अगदी बरोबर बोलतोयस. आई, तूच नेहमी म्हणतेस ना की श्रद्धा कीर्तीच्या अगदी विरुद्ध आहे. ती असा विचार सुद्धा करू शकत नाही, तरीही तू तू तिच्याशी असं बोललीस. कीर्तीच्या मित्रांनी श्रद्धाचा बदला घेण्यासाठी भर पाठी तिला नाचायला लावलं, कारण श्रद्धाने या घराच्या सुखासाठी कीर्तीला धडा शिकवला होता. तिच्या मित्रांना सकाळी सकाळी आरतीसाठी बोलावलं, ह्यातही श्रद्धाची चूक आहे का? मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तुम्ही आरोप करण्यापूर्वी प्रश्न विचारा, खरं काय ते जाणून घ्या, कारण भंडावून सोडणारे प्रश्न विचारले ना तर भले भले तुटून जातात. श्रद्धा प्लीज आत तर ये. अभयने स्पष्ट नाही सांगितलंय या घराचा उंबरा ओलांडण्यासाठी. सांभाळून वरुण. अभय, अभय, अभय! घरातून गेल्यानंतरही परत येऊन तुला तमाशाच करायचा आहे. माझा तमाशा इतकाच खटकतोय ना, तर तुझ्या बायकोला ताब्यात ठेवायला शिक, कारण ती आता यावेळी माझ्या घरात आहे.